तर नमस्कार मित्रांनो, आज जाणार आहे आपण हिंगोलीला। आज हिंगोलीला आहे साखळी उपोषण। तर चला तुम्हाला साखळी उपोषणाचा मी व्हिडिओ दाखवणार आहे, तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा। तर मित्रांनो, बघू शकता आपण फायनली हिंगोली मध्ये गांधी चौकामध्ये पोहोचलेलो आहे आणि उपोषण सुद्धा गांधी चौकामध्ये आहे। बघू शकता इथे सुंदर असा थोडा मंडप घातलेला आहे आणि इथे साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। बघू शकता तर साखळी उपोषणामध्ये काय सांगत आहेत ते बघूया। चला तर मग मराठ्याच्या आरक्षणासाठी तुम्ही 10 वर्षापासून काय करता? तर मला एक सांगायचंय, एक विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे खासदार यांनी सर्वांनी मिळून जे आता येणाऱ्या 18 तारखेला जे समजा तिथं अधिवेशनाचं जे समजा त्यांनी एक तारीख नेमलेली आहे, मला तर असं कन्फर्म माहीत नाही पण आहे म्हणा, तर त्याच्या अगोदर सुद्धा घेतली तरी चालेल ना, कारण 15-16 दिवस झाले त्या मनोदरंगी पाटला आणि अण्णाचा कल सुद्धा घेतला नाही, त्यांच्या तब्येतीची त्यांच्या कुटुंबाची काहीतरी काळजी घ्यावं। असे कितीतरी जवान आपल्या मराठा समाजाचे आत्महत्या केल्या त्यांनी, त्यांच्या कुटुंबाचा कोणीतरी काही विचार केला का? एक अण्णाचे कितीतरी जवानांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्यांच्या परिवाराचं काहीतरी तुम्ही विचार केला का? आतापर्यंत कुणीतरी म्हटलं का? कुठले तरी सत्तेतला आमदार म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, यांनी कुणीतरी सांगितलं का की जे मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, जे शिकून शिकून थकलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शहराच्या ठिकाणी पाठवतो, विद्यार्थी कितीतरी मेहनत करून अभ्यास करून शिक्षणामध्ये। तर मित्रांनो, उपोषण हे खूप शांततेत पार पडत आहे। तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।